वेलकम ऑल, स्वागत है सगन सर। सो वी टुडे वी आर लुकिंग एट द सेकेंड पार्ट ऑफ द प्रेजिडेंट, मीन्स वी आर लुकिंग एट द यूनियन एग्जीक्यूटिव। वी आर लुकिंग एट द थर्ड चैप्टर ऑफ अवर सिविक, दैट इज यूनियन एग्जीक्यूटिव। अपन तिसऱ्या पाठाकडे बघत आहोत, ज्याचं नाव आहे केंद्रीय कायदे मंडळ। तो केंद्रीय कार्यकारी मंडळ यांच्याबद्दल आपण बघत आहोत। आणि बेसिकली आपलं संसद किंवा संघ शासन म्हणजेच काय, द युनियन गव्हर्नमेंट हे कशा प्रकारे काम करतं आणि त्याचे काय काय पैलू आहेत ते आपण काल बघितलेलं, राईट। सो आज आपण बघताना प्लस आपण कोणाबद्दल जानकारी घेतली होती काल, तर काल म्हणजे कालच्या सेशनमध्ये आपण प्रेसिडेंट म्हणजे काय, म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण प्रेसिडेंट राष्ट्रपती यांचं कसं वर्क चालतो, हाऊ ऍक्च्युअली प्रेसिडेंट वर्क अँड हाऊ इट्स गेट इलेक्टेड, दॅट वी हॅव टेक द इन्फॉर्मेशन अबाउट। तर आपण त्यांचं इन्फॉर्मेशन काल आपण घेतलं होतं। तर देर आर सम पॉवर्स बिलॉंग टू प्रेसिडेंट, तर त्याचे काही पॉवर्स आहेत, असे काही ताकदी आहेत जे प्रेसिडेंटकडे प्रेसिडेंटला असतात, तर त्याबद्दल आपण काल थोडीशी माहिती घेतली होती। विच आर द पॉवर्स? फर्स्ट ऑफ ऑल, द प्रेसिडेंट इज रिस्पॉन्सिबल टू प्रोटेक्ट द, अँड प्रेसिडेंट्स वर्क इज टू प्रोटेक्ट द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे सर्वात पहिला कार्य कोणतं आहे प्रेसिडेंटचं, तर ते आपल्या संविधानाचं रक्षण करणं हे त्यांचं पहिलं कार्य असतं। आणि आपला जे सरकार आहे ते संविधानानं निगडीत होऊन किंवा संविधानाला निगडीत करून काम करत आहे की नाही हे सुद्धा बघणं राष्ट्रपतीचं म्हणजे प्रेसिडेंटचं काम असतं, ठीक आहे। आता आपण नेक्स्ट डायलॉग बघूया, नेक्स्ट मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय बघा। संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रधानमंत्रीवर असते, परंतु त्याचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करायचं ठरल्यास राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो। राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो। या प्रक्रियेत महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात। राष्ट्रपतींकडून संविधानाचा भंग झाल्यास किंवा झालेला असल्यास तसा आरोप कोणत्याही एका सभागृहात ठेवते व त्या आरोपाची चौकशी दुसरे सभागृह करते। दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने टू थर्ड ठराव संमत होणे आवश्यक आहे, त्यानंतरच राष्ट्रपतीला पदावरून दूर होते। तसे जरा द रिस्पॉन्सिबिलिटी इलेक्शन कैसे होता है प्रेसिडेंट का, वो तो हमने देखा अभी। उसको हम लोग अगर हमें मतलब अगर सब कुछ गलती हो गई राष्ट्रपति के हाथों से, मतलब राष्ट्रपति के हाथों से अगर कुछ गलती हो गई तो उनको देखो अभी हम सबको पता है, कोई भी कंपनी में रहता है या फिर कोई भी किधर भी जगह कोई भी जगह रहता है, अगर देखो कोई सरकार ठीक से काम नहीं कर रही है या फिर कोई बंदा अपने जगह पे ठीक से काम नहीं कर रहा है तो अपन क्या करते हो, तो भी उनके अगेंस्ट ऐसे एक्शन ली जाती है और उनको उस पद से निकाला जाता है, मतलब ज्या पोजिशन मध्ये ते असतात त्या पोजिशन तिथून हरवलं जातं, तिथून ते काढलं जातं, राईट। तर त्याचप्रमाणे सेम सिनेरियो आपला प्रेसिडेंट सोबत सुद्धा होऊ शकतो, म्हणजे भले राष्ट्रपती सर्वात मोठी पद असला, सर्व मानाचं पद असला, तरी तिथून सुद्धा आपण राष्ट्रपतींना हे करू शकतो, त्यांना खारिज करू शकतो। कसं तर बघा, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द कॉन्स्टिट्यूशन इज द शोल्डर्ड बाय द प्रेसिडेंट। तर सबसे पहिली घटना आम्ही याद रखने चाहिए कि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, इनका रक्षण करने का काम किसके कंधों के ऊपर है, तो प्रेसिडेंट के कंधों के ऊपर, म्हणजे राष्ट्रपती हे यांचं मूळ कार्य हेच आहे की तुम्ही संविधानाचं मूळ कार्य म्हणजे ते जे काही कार्य करतील, भले ते सरकारामध्ये डिसिजन घेण्याचं असेल किंवा काय कोणतेही कार्य करतील, त्याच्यामध्ये त्यांचं संविधानाचं रक्षण झालं पाहिजे, संविधानाचं उल्लंघन झालं ना पाहिजे। सो ही शुड नॉट वी कॅन से ही शुड ऑलवेज प्रोटेक्ट द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज हिज फर्स्ट वर्क, म्हणजे हे प्रेसिडेंटचं सर्वात पहिलं काम आहे आणि मूळ कार्य आहे, ठीक आहे। पण इन केस इफ एनी ऍक्ट ऑफ द प्रेसिडेंट वायलेंट द कॉन्स्टिट्यूशन, देन द पार्लमेंटरी हॅज द ऑथॉरिटी टू रिमूव्ह द प्रेसिडेंट। जर समजो अगर समजा की जर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीच्या हाताने असे काही कार्य झाले की जेणेकरून संविधानाचं उल्लंघन झालं असेल, किंवा वी कॅन से द वायलन्स ऑर वायलेट्स द प्रेसिडेंट वायलेट्स द कॉन्स्टिट्यूशन, देन दिस लेजिस्लेटिव्ह वी कॅन से लोकसभा राज्यसभा, तर यांना लोकसभा राज्यसभा जे लेजिस्लेटर ते कार्यकारी मंडळ किंवा संसद आपण जे बेसिकली बोलवतो, त्यांना परिपूर्ण अधिकार आहे की ते राष्ट्रपतीला आपल्या जागेवरून काढू शकतात, म्हणजे राष्ट्रपतीला ते हलवू शकतात, राष्ट्रपतीला जे काय जो कोण व्यक्ती राष्ट्रपती पदावर असेल त्याला हलवू शकतात, त्याला रिमूव्ह करू शकतात। तर हे पॉवर कोणाकडे आहे, तर पार्लमेंटकडे ती ऑथॉरिटी आहे। आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, सो दिस प्रोसेस इज नोन ॲज द प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट, द प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट, तर त्याला कोणतं म्हणतात, प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट म्हणजे त्याला काय म्हणतात, ते महाभियोग प्रक्रिया। तर याच प्रक्रियेला म्हणजे काय, राष्ट्रपतीला आपल्या पदावरून काढून टाकायच्या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात। सो व्हॉट इज द प्रोसेस दॅट वी कॉल्ड टू रिमूव्ह द प्रेसिडेंट फ्रॉम द पोस्ट ऑफ द प्रेसिडेंट,
we called it the impeachment, the process of impeachment. So see what happened in this process. म्हणजे या प्रोसेस मध्ये काय होतं तर एनी वन हाऊस दॅट ले इज चार्ज द वायोलेटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द चार्जेस इज कॅरीड आउट बाय द अदर हाऊस. म्हणजे बघा आपले कोणते दोन हाऊस आहेत, तर बघा लोकसभा आणि राज्यसभा हे दोन आपले हाऊसेस आहेत. आपल्याकडे दोन हाऊसेस आहेत. व्हेनेव्हर वी जर कॉल्ड अबाउट द पार्लमेंटरी हाऊस, म्हणजे जर आपण सभागृह कोणते बोलले, जर संसदेचे दोन सभागृह बोलले तर ते कोणते दोन आहेत, पहिला आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा. म्हणजे फर्स्ट इज लोकसभा, सेकंड इज राज्यसभा, राईट. सो या दोघांपैकी कोणी एक, इफ सपोज राज्यसभा राज्यसभाने जर हे केलं, क्लेम केला की प्रेसिडेंटच्या हाताने, म्हणजे राज्यसभाने जर आरोप टाकला की राष्ट्रपतीच्या हाताने किंवा राष्ट्रपतीने असे असे कृत्य करून आपल्या संविधानाचं उल्लंघन केलंय, किंवा राष्ट्रपती ऑर प्रेसिडेंट हॅज डन सच ऍक्शन ऑर बाय दिस ऍक्शन दे वी कॅन फील ऑर वी कॅन सी द वायलंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऍट दॅट मोमेंट. द इफ सपोज द राज्यसभा इज क्लेमिंग दॅट थिंग, देन द लोकसभा विल इन्व्हेस्टिगेट ऑन दॅट. And if suppose Lok Sabha is claiming that thing, then Rajya Sabha will investigate about that. So see, come. Manjit, kya hala tha? Aisa mere kya hota tha? Aisa mere process aise hote ki jab Lok Sabha ne jab aisa prakar cha aarop takla ki aisa prakar cha log vichar pude ke lage rashtrapati cha hata ne aise aise goshte jale ne samvidhanata ullanghan jale. Tar Rajya Sabha he karna cha te manje Lok Sabha ne bollele goshte barabar hai ki nahi aise investigation karna. Ani jar Rajya Sabha ne kela ma dogan means I want to say ki kya dogan paiki ya dogan houses paiki konhi ek yancha baddal claim karu shakta ani konhi ek yancha baddal claim kela nahi to dusra house asto त्याला त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. किंवा त्यासोबत दुसरे जे इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस आहेत ते सुद्धा तिथे चालू असतात. आणि हे जो इन्व्हेस्टिगेशन होत आहे तेव्हा सगळे काही प्रूफ वगैरे भेटतात, त्यावेळेस मेजॉरिटीला आपल्याला टू थर्ड ऑफ द मेजॉरिटी नीड टू पास दॅट थिंग. म्हणजे आपल्याला टू थर्ड मेजॉरिटी मध्ये आपल्याला ते वोटिंग हवी असते. म्हणजे पार्लमेंटमध्ये किंवा संसदेमध्ये बसलेले जेवढे पण काही लोक आहेत त्यांच्यामध्ये टू थर्ड लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की हा की प्रेसिडेंट चुकलेले आहेत. तर तेवढे जर वोटिंग आली किंवा तेवढे जर वोटिंग आली तर आपण सिम्पली बोलू शकतो की वी कॅन से द प्रेसिडेंटला, म्हणजे राष्ट्रपतींना आपण जागेवरून हलवू शकतो किंवा प्रेसिडेंटला राष्ट्रपतीला आपण जागेतून रिक्त करू शकतो किंवा मुक्त करू शकतो किंवा त्या पोझिशन वरून त्यांना काढू शकतो. अशा प्रकारची सुविधा आपल्या पार्लमेंटमध्ये असल्याचे आपण बघू शकतो. दिस इज द थिंग. दिस इज हाऊ वी कॅन से राईट. Yeah, so what we have learned, about the how the president elected and how we can remove the president. म्हणजे काय आतापर्यंत आपण काय सांगितलं की शिकलो की राष्ट्रपती हे कशा प्रकारे त्यांची नियुक्ती होते आणि प्लस त्यांना आपल्या रिक्त कसं करता येतं. रिक्त म्हणजे काय की त्यांना आपल्या जागेवरून हलवता कसं येतं, ह्याच्याबद्दलचं आपण ऑलरेडी ज्ञान घेतलेलं. आता त्यांच्याकडे कोणकोणते पॉवर आहे, तर त्यांच्याकडे कोणते शक्ती आहे, त्यांच्याकडे बेसिकली त्यांचे कार्य अधिकार कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सो वॉट इज दी पॉवर अँड द राईट्स दे हॅव, तो कोणते कार्य आणि कोणते अधिकार आहे ते आपण जाणून घेणार. तो बघा, संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्य दिलेले आहेत. त्यापैकी काही कार्य संसदेच्या अधिवेशनात बोलवणे, नंतर स्थगित करणे, नंतर संसदेचे अधिवेशन बनवणे, स्थगित करणे, संसदेने संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे, हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असते. सो मीन्स वॉट की देखो वी ऑन लो दॅट वॉट पॉवर बिलॉंग टू द प्रेसिडेंट दॅट वी विल लुक अबाउट. प्रेसिडेंट समन्स द मीटिंग ऑफ द पार्लमेंट नंतर ऑर वी कॅन से द प्रोगो द प्रेसिडेंट द सेशन ऑफ द पार्लमेंट, सेंड द मॅसेज टू बोथ द हाऊस, डिझॉल्व द पार्लमेंट आफ्टर द टेन्युअर अँड ओव्हर अँड इज इव्हन बिफोर द टेन्युअर गेट्स ओव्हर. तो देखो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं सरकार कोणतं पण चालू असतं ते त्यांच्याकडे बेसिकली 5 वर्षाचे सगळ्यांकडे मुदत असते. म्हणजे बघा, भले आपण जर आता मोदी सरकार आपण बघितलं ते सुद्धा 5 वर्षाची होती, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ती निवडून आली. हा, पुन्हा एकदा निवडून आली. तो बेसिकली कसं झालं, पण कोणत्याही गव्हर्नमेंटला 5 वर्षाची
एक लिमिटेशन असतं, म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटचं टेन्युअर हे 5 वर्षाचं असतं, राईट. सो यांच्यामध्ये कसं असतं, मीन्स हे दोन्ही हाऊसेस, म्हणजे भले ते लोकसभा असो राज्यसभा असो, या दोघे हाऊसेसला पूर्ण रिक्त करण्याचे, म्हणजे पुन्हा इलेक्शन घेण्याचे किंवा अशा प्रकारची सिच्युएशन आली तर पुन्हा ते रिक्त करून त्यात पुन्हा डिझॉल्व्ह करण्याचे, बघा डिझॉल्व्ह करण्याचे म्हणजे संपूर्ण जे काही लोक आता सध्या कार्य करत आहेत त्या सगळ्यांना पूर्ण डिझॉल्व्ह करण्याचं, ते पण त्यांचे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी. मीन्स आय जस्ट वॉन्ट टू ट्रे आय जस्ट वॉन्ट टू से की सी व्हॉट द राईट्स ऑफ द प्रेझिडेंट हॅव की बिफोर, ओके सी वॉट इज इव्हन बिफोर द टेन्युअरिटी ऑफ दॅट गव्हर्नमेंट इज कम्प्लिटिंग he can dissolve that party or he can dissolve that government. म्हणजे काय की ते 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी सुद्धा राष्ट्रपती हे ते जे सरकार आहे ते परिपूर्ण खारिज करू शकतो, आणि खारिज करू शकतो म्हणजे पूर्ण संपुष्टात करू शकतो, म्हणजे डिझॉल्व्ह करू शकतो. म्हणजे 5 वर्षानंतर तर ते ऑटोमॅटिक होणारच आहे, राईट. 5 वर्षानंतर ते ऑटोमॅटिक होणारच आहे, परंतु तेव्हा पण ते करू शकतात आणि त्याच्या आधी सुद्धा ते करू शकतात. तू बघा हे सगळ्याचे सगळ्यांचे राईट्स किंवा ताकद हे प्रेसिडेंटकडे असते, आणि त्यासोबतच त्यासोबत आपण बघितलेलं आहे की अधिवेशन बोलवणे की लाईक द मीटिंग्स वगैरे बनवणे, आणि नंतर लेटर्स वगैरे देणे, दोन्ही हाऊसेसला लेटर वगैरे देणे, सेंड मेसेज टू द बोथ हाऊसेस अँड एनिथिंग, त्यांना सेशन्स वगैरे क्लिअर करणे आणि मीटिंग्स व्यवस्थित होत आहे की नाही ते बघणे, हे सगळ्यांचे सिनारिओ आपण बघू शकतो. राष्ट्रपतींना यांचा अधिकार आहे, तो राष्ट्रपतीला हे सगळे वर्क आहेत. आणि दुसरा वर्क कोणता आहे, तर राज्यसभा व लोकसभा या संसदेत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपती स्वाक्षरी आवश्यक आहे, त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. टू सी व्हॉट दे आर सेईंग, सो बिल गेट्स ओर बिल पास बाय द लोकसभा अँड द राज्यसभा मस्ट बी साइन्ड बाय द प्रेसिडेंट, विदाउट हिज सिग्नेचर द बिल कॅन नॉट बिकेम द लॉ. म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण बघितलो की लोकसभा राज्यसभामध्ये, बघा फर्स्ट प्रोसेस आपण जाणून घेऊया की सर्वात पहिले जे काही बिल असेल, ओके जे काही बिल असेल ते भले लोकसभामध्ये असेल किंवा राज्यसभामध्ये असेल, परंतु या दोघाही हाऊसेसमध्ये किंवा दोघाही सभामध्ये त्यांचं डिस्कशन होणं अनिवार्य आहे. तर बघा अगर लोकसभाने कोई अगर एक प्रपोजर लायर आहे का, मतलब लोकसभाने काही एक बिल आणलं असेल, म्हणजे लोकसभाने काही एक सुचवलं असेल, तर लोकसभामध्ये जर ते जर पास झालं की हा चला इफ सपोज फॉर एक्झाम्पल आता बोलूया की लोकसभामध्ये असं ठरा की नया अभी न्यू एज्युकेशन पॉलिसी, अभि हम सबको न्यू एज्युकेशन पॉलिसी व्हॉट हमको पता आहे की मतलब नया नवीन शिक्षण कायदे, जे काही नवीन शैक्षणिक धोरण जे काही आहेत ते लोकसभाने जर आणलं असेल तर लोकसभापासून ते राज्यसभेला जातील, मग राज्यसभा त्याच्यावरती डिस्कस करतील, राज्यसभा जर ते यस बोलले तर त्याच्यानंतर ते प्रेसिडेंटकडे जातील, आणि त्याचं प्रेसिडेंटचा सिग्नेचर झाल्याशिवाय ते ऑल ओव्हर इंडिया अप्लाय होऊ शकत नाही. जोपर्यंत प्रेसिडेंटचा सिग्नेचर त्यांच्यावरती येतो, म्हणजे राष्ट्रपतीचे सिग्नेचर त्याच्यावर त्या मुद्द्यावर किंवा त्या धोरणावरती जोपर्यंत त्यांचे सिग्नेचर येत नाही तोपर्यंत ते इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे जिस प्रकारे कोई भी कंपनी रहेगा तो कंपनी का मालिक एक रहते, राईट, और कंपनी के मैनेजर्स, वो मैनेजर्स क्या करते हैं, उनको कोई ना कोई नया थॉट आता है और वो कुछ ना कुछ नया आइडिया करके हम लोग सर ऐसा करेंगे क्या, वैसा करेंगे क्या, ऐसा ओनर को बोलते रहते, राइट, ओनर को सजेस्ट देते रहते हैं, और ओनर को अगर वो पसंद आया और अगर ओनर क्या करता है, सिग्नेचर करता है, और वो फिर उसके बाद में जो उनकी आयडिया रहती है, मतलब जो मैनेजर की आयडिया रहती है, वो पूरे कंपनी में इम्प्लिमेंट हो जाती है. म्हणजे काय मी म्हटलं की बघा जर एखाद्या कंपनीचा मालक असेल आणि कंपनीच्या मालकाच्या खाली जे काही कामं करत असेल मॅनेजर वगैरे, त्यांना जर कोणती नवीन आयडिया आली तर ते काय करतात, सर्वप्रथम आपल्यामध्ये डिस्कस करतात, म्हणजे मॅनेजर्स मध्ये डिस्कस करतात, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये डिस्कस करतात, जर सगळ्यांना ती आयडिया पटली तर त्याच्यानंतरच ते जाऊन मालकाला ते सांगतात की सर असं असं आपण करू शकतो आणि सगळ्या डिपार्टमेंटने मंजुरी आहे आणि सगळ्यांना हे कार्य करायचे, तर तेव्हा मॅनेजर काय करतात की सॉरी मॅनेजर नाही ओनर काय करतो, जो मालक असतो कंपनी मालक त्याच्यावरती सिग्नेचर करतो आणि बोलतो हा ठीक आहे आपण आता हे काम करू शकतो. तर त्याचप्रमाणे आपला प्रेसिडेंट सुद्धा काम करत असतात. इफ सपोज लोकसभामध्ये कोणतं प्रपोजल आलं असेल, लोकसभामध्ये कोणता बिल पास झाला असेल, तर ते राज्यसभावरती सुद्धा ते बिल पास होणं आवश्यक आहे, आणि जेव्हा लोकसभा राज्यसभा या दोघांमध्ये तो बिल पास होऊ शकतो आणि त्याच्यानंतरच प्रेसिडेंटचे सिग्नेचर होते, आणि ते जोपर्यंत प्रेसिडेंटचे सिग्नेचर होत नाही तोपर्यंत तो लॉ किंवा तो जो वी कॅन से तो जो प्रपोजर आहे तो परिपूर्ण बिल पूर्ण ह्याला इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, म्हणजे पूर्ण ह्याच्यावरती तो इम्प्लिमेंट होत नाही. तो दॅट इज द थिंग. तो म्हणजे बघा एवढी ऑथॉरिटी आहे की कोणताही हे असेल कोणताही विचार असेल जोपर्यंत प्रेसिडेंटचे सिग्नेचर येत नाही तोपर्यंत ते पूर्ण ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर कंट्री ते पास होऊ शकत नाही.
नंतर आपल्याकडे द प्रेसिडेंट अपॉइंट द प्राईम मिनिस्टर अँड अदर अदर मिनिस्टर ऑन द रिकमेंड ऑफ द प्राईम ऑर रिकमेंडेशन ऑफ द प्राईम मिनिस्टर. म्हणजे काय की बघा, पंतप्रधानाची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेले व्यक्ती वी कॅन से व्यक्तींच्या मंत्रिपदातून नेमणुका राष्ट्रपती करतात. तसे तर भलेही प्रेसिडेंट प्रेसिडेंट आर अपॉइंटिंग द प्राईम मिनिस्टर, म्हणजे जर कोणते म्हणजे पंतप्रधानाची नेमणूक आज सो प्रेसिडेंट इज अपॉइंटिंग द प्राईम मिनिस्टर ऑर द प्राईम मिनिस्टरच्या रिकमेंडेशन मध्ये जे काही दुसरे मंत्रिमंडळ आहे ते त्यांच्या मंत्रिमंडळ जे बेसिकली आपण जे बोलतो होम मिनिस्टर वगैरे हे बेसिकली कोणत्या राष्ट्रपतीच्या नेमणुकीने राष्ट्रपती नेमणूक करतात, परंतु सल्ला हा आपला प्रधानमंत्रीचा असतो. ठीक आहे, सो मीन्स व्हॉट, हा सो मीन्स व्हॉट इफ सपोज एनी एनी होम मिनिस्टर असेल किंवा फायनान्स मिनिस्टर असेल, होम मिनिस्टर असेल फायनान्स मिनिस्टर असेल किंवा आपण बेसिकली बोलू एज्युकेशन मिनिस्टर असेल किंवा मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्सेस असतील, म्हणजे काय की जर गृहमंत्री वित्तमंत्री नंतर आपण आपण बेसिकली बोलू शकतो की मनुष्यबळासाठी किंवा महिला आणि मुलांसाठी जे मंत्री वगैरे असतील ते मंत्रीचे सिलेक्शन कोण करू शकतात ते बेसिकली आपले राष्ट्रपती करत असतात. आणि जे कोणाच्या रिकमेंडेशन करतात ते प्रधानमंत्रीच्या रिकमेंडेशन, म्हणजे प्रधानमंत्री त्यांना सुचवतात की या लोकांची आपण नेमणूक करू शकतो, तर त्यानुसार राष्ट्रपती हे नेमणुका त्यांचे करत असतात. आता पुढच्या एखाद्या सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणुका सुद्धा राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्याचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्वाच्या पदावरती व्यक्तीची नेमणुका सुद्धा राष्ट्रपती करत असतात. तसे सो राष्ट्रपतीचं एक सर्वात इम्पॉर्टंट काम कोणतं आहे, द प्रेसिडेंट व्हॉट टू डू इज द मोस्ट इम्पॉर्टंट, द प्रेसिडेंट अपॉइंट द जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड द हायर कोर्ट अँड द प्रेसिडेंट ऑल्सो अपॉइंट द गव्हर्नर ऑफ द स्टेट, द चीफ इलेक्शन कमिशनर अँड द अदर इम्पॉर्टंट ऑफिसर्स. मतलब देखो प्रेसिडेंट क्या करते, म्हणजे आपले राष्ट्रपती काय काय करतात, तर बघा आपल्याकडे आपण आपण मतदारसंघाचे जे आयुक्त आहेत, मोठे मोठे आयुक्त आहेत किंवा सर्वात मोठे आयुक्त कोण आपलं बघा हायकोर्ट आहेत, सुप्रीम कोर्ट आहेत, त्या सुप्रीम कोर्टाचे जजेस जे न्यायाधीश आपण जे बोलतो जे जजेस आहेत न्यायाधीश आपण बोलतो त्या न्यायाधीशांची निवड प्रेसिडेंट करू शकतात. नंतर कोणते कोणते वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे जसं आपण बोलतो की चीफ आपण इलेक्शन कमिशन बोलू शकतो किंवा नंतर गव्हर्नर ऑफ स्टेट म्हणजे राज्यपाल जे बोलतो बघा आता आपण राज्यपाल महाराष्ट्राचे कौशाई जे आहेत राईट, नंतर आपण बोलतो की चीफ आपण इलेक्शन कमिशनचे जे हेड आहेत त्यांचा आपण बघू शकतो राईट. नंतर नंतर बेसिकली जे अदर इम्पॉर्टंट जे फॅसिलिटीज जसे आपलं इस्रो वगैरे झाले, तर यांचे सगळ्यांचे चीफ जे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जे चीफ आहेत यांची निवड कोण करू शकतो, प्रेसिडेंट कॅन डू, तर या सगळ्यांची निवड प्रेसिडेंट करू शकतो. ठीक आहे, दिस इज द थिंग. आता आपण बघूया फिफ्थ वन, द फिफ्थ वन राष्ट्रपती संरक्षण, राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात व युद्ध व शांतता या बाबतीत निर्णय राष्ट्रपती घेतात. ज्याप्रमाणे आपण काल थॉट याच्यावरती बोलत होतो की प्रेसिडेंट इज द सुप्रीम कमांडर ऑफ द आर्म फोर्स, म्हणजे बघा द प्रेसिडेंट इज द सुप्रीम कमांडर इन चीफ ऑफ द आर्म फोर्स अँड द डिसिजन रिगार्डिंग द वॉर अँड द पीस इज मेड बाय द प्रेसिडेंट. मतलब देखो हमें लढाई करना है कि नहीं और हमें युद्ध बेसिकली आपल्याला युद्ध करायचे की नाही, आपल्याला लढाई करायची की नाही, या सगळ्यांचे डिसिजन कोण घेत असतात, तर आपले प्रेसिडेंट म्हणजे कोण राष्ट्रपती हे घेत असतात. ज्याप्रमाणे राष्ट्रपती कोण असतात, तर राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे मुख्य असतात. मतलब वो भले आर्म फोर्स असो या फिर नेव्ही फोर्स असो या फिर हम लोग बोलते फ्लाइंग फोर्स असो, तो ये इन तीनों फोर्स के वो एयरफोर्स असो उन तीनों फोर्स के वो सुप्रीम कमांडर रहते हैं, हम लोग ऐसा बोल सकते हैं, और कमांडर इन चीफ वो रहते हैं. ठीक है, तो अभी हम लोग देखते हैं सिक्स्थ वन, द प्रेसिडेंट हैज सम जुडिशियल पावर टू, फॉर इंस्टेंस द प्रेसिडेंट हैज द पावर टू रिड्यूस द पनिशमेंट द ग्रैंड और रिस्पाइट द कम्यूट द सेंटेंस ऑफ अ पर्सन इन द स्पेशल सर्कमस्टेंसेस, ग्रैंड द पार्डन और पार्डन्स एंड वी कैन से द रिप्राइव द ह्युमॅनिटेरियन ग्राउंड. म्हणजे काय की राष्ट्रपतींना काय न्यायाधीश अधिकारी असतात, तर ते कोणते तर ते कोणते, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षणाची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये मानवतावादी भूमिकेची शिक्षा कमी करण्याचे अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. तर देखो मतलब अभी सपोज की कोर्टने उनको बोला है कि उनको 10 साल की सजा हो सकती है या फिर फॉर एग्जाम्पल आई एम जस्ट गिविंग यू एग्जाम्पल, ऐसा कुछ वर्ड में लो मत
म्हणजे तुम्हाला फक्त एक्झाम्पल देतोय तर तसं तर घेऊ नका. आता समजा म्हणजे राष्ट्रपतींना असे काही अधिकार असतात, जर समजा सुप्रीम कोर्टने म्हणावं किंवा हायकोर्टने, जर त्यांना हायकोर्टने एखाद्या अपराधाला, एखाद्या व्यक्तीला 10 वर्षाची किंवा 20 वर्षाची जर जैलीमध्ये सजा जर सुनावलेली आहे, तर ती 20 वर्षाची सजा किंवा ती सजा आपण कमी करण्या कमी म्हणजे कमी करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे. ठीक आहे, तर म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपतींना पत्र वगैरे पाठवून किंवा त्यांच्यासोबत सल्ला वगैरे घेऊन किंवा राष्ट्रपतींसोबत जर जमलं तर भेट वगैरे घेऊन ते त्यांच्यासोबत बोलून वगैरे जर कमी करता आली तरच सजा ही कमी होऊ शकते. आणि ते म्हणजे अशा प्रकारचे कमा किंवा श्रद्धा करण्याचे हे सगळे ज्युडिशरी म्हणजे काही ज्युडिशरी मीन्स वॉट की काही न्यायाधीश ताकद हे राष्ट्रपतींना असतात. आता सेकंड आपण बघूया, सेव्हन्थ वन इज की बघा, देशाच्या संकटकालीन परिस्थितीत उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार आहे. नंतर संविधानात 3 प्रकारची आणीबाणी दिलेली आहे, राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी व राष्ट्रपती राजवट. आर्थिक आणीबाणी, तो देखो दिस इज कॉल्ड द एमर्जन्सी. तो ह्याला काय म्हणतात आपण, एमर्जन्सीज असं म्हणतात. द प्रेसिडेंट हॅज द पॉवर टू डिक्लेअर द एमर्जन्सी म्हणजे आणीबाणी. बघा आपण आणीबाणी आता आपण बघतो वी आर ऑन द नॅशनल एमर्जन्सी, म्हणजे आपण कोविडच्या जो पिरियड मध्ये होतो तेव्हा आपल्याला राष्ट्रीय आणीबाणी आपण त्याच्यामध्ये बेसिकली असल्याचं बघू शकतो. राईट, म्हणजे कसं राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे कसं, बघा आपल्यामध्ये दुकान वगैरे बंद होते किंवा असे वगैरे जास्त हे सिनारिओज होते, क्रायसिस मध्ये आपण होतो, आपण कशामध्ये होतो बेसिकली, द प्रेसिडेंट हॅज द पॉवर टू डिक्लेअर द एमर्जन्सी इन द केस ऑफ क्रायसिस सिच्युएशन अराइजिंग इन द कंट्री. मतलब देखो आपला जो कोविडचा जो सिनारिओज होता तेव्हा आपण बेसिकली कसं होतो, एका संकटाच्या जवळ आपण जात होतो, संकट पूर्ण देशभर उद्भवलेलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. भले ते युद्धामुळे येणारं संकट असो किंवा इंटरनल मॅटरमध्ये येणारं संकट असो, तर हे या परिस्थितीमध्ये नॅशनल एमर्जन्सी म्हणजे आपण बोलत होतो की राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचं काम आपण बेसिकली बोलत होतो की राष्ट्रपतीला असतो. राईट, त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर पुन्हा एक द स्टेट एमर्जन्सी म्हणजेच काय की बघा घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट, घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रीय राजवट. तर स्टेट एमर्जन्सी मीन्स व्हॉट की बघा आपण मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी काय बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये बेसिकली कसं होतं काय झालेलं की बीजेपी शिवसेना म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण बघितलं होतं बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ह्यात कोणालाही व्यवस्थित मत भेटलेले नव्हते. ह्या सगळ्या चौघांच्या मतमध्ये बेसिकली कमी जास्त अंतर होता आणि त्याच्यामुळे बघा सरकार कोणाचे बनेल ह्याच्यावरती सगळं डिस्कशन चालू होतं. आणि नाही नाही म्हणतात तरी महाराष्ट्र एक ते दीड महिना आपण बघू शकतो, एक महिना तरी आपण बोलू होतो की आपल्याकडे मुख्यमंत्री हे नव्हते. तर त्यावेळेस बेसिकली आपण स्टेट एमर्जन्सी म्हणजे तेव्हा राष्ट्रपती राज ज्यावेळेस मुख्यमंत्री नसेल किंवा सरकार हे अनस्टेबल असते म्हणजे गव्हर्नमेंट ही अनस्टेबल असते कोणत्याही स्टेटमध्ये तेव्हा तिथे राष्ट्रपती लागवड लागते. राष्ट्रपती लागवड म्हणजे काय की तेव्हा जे काही काम येतं ते गव्हर्नरकडे म्हणजे आपण जे राज्यपाल वगैरे म्हणतो त्यांच्या हस्ते हे सगळं काय ते काम चालू असतात. तो अशा प्रकारे सिनेरियोज आपण बघू शकतो. राईट, सो व्हेनेव्हर सच मुवमेंट कम्स टू अराइज इन एनी स्टेट ऍट दॅट मुवमेंट टू डिक्लेअर द स्टेट एमर्जन्सी अँड राष्ट्रपती लागवड. सो प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपती राजवट म्हणजे प्रेसिडेंट रूल आपण बोललो होतो की प्रेसिडेंट रूल किंवा स्टेट एमर्जन्सी हे सगळे हे दोघे इम्प्लिमेंट करण्याचे किंवा हे दोघे घोषणा करण्याचे पॉवर हे बेसिकली प्रेसिडेंटकडे असतात, हे राष्ट्रपतींकडे असतात. नंतर आहे फायनान्स एमर्जन्सी. तर फायनान्स एमर्जन्सी म्हणजे आपण बेसिकली बोललो होतो की फायनान्स एमर्जन्सी म्हणजे जेव्हा खूप काही म्हणजेच आपण बोलतो आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी म्हणजे बघा देशामध्ये आता देशामध्ये जर समजा बेरोजगारी जास्त आहे किंवा लोकांकडे पैसा नाहीये किंवा लोकांकडे पैसा नसल्यावरती आपण बेसिकली बोलू शकतो लोकांकडे पैसा नाही. ज्याप्रमाणे आता बघा कोविडच्या काळामध्ये सगळ्यांचे खूप लोकांचे जॉब गेलेले आहेत, कोविड 19 मुळे खूप लोकांचे जॉब गेलेले आहेत, कोणाकडे पैसे नाहीये, कोण गावी घेऊन गेले, कोणाकडे काम नाहीये, कोणाचे जॉब गेलेले आहेत, कोणाकडे पैसे नाही, कोणाकडे काम नाही, तर कोणाकडे काम आहे तर पगार नाहीये. तर अशा प्रकारचे सिनेरियोज आपल्याला माहिती आहे. सो व्हॉट वी हॅव सीन इन दिस इन द लास्ट इयर इन द कोविड 19 सिनेरियोज टू सी व्हॉट वी हॅव सीन. तर वी हॅव सीन समथिंग लाईक समवन इज लुझिंग देअर जॉब अँड सम गाईज आर लुझिंग देअर जॉब, सम गाईज आर लुझिंग देअर पेमेंट, सम हॅव द जॉब बट दे डोंट हॅव द पेमेंट, सम डोंट हॅव एनी मनी, सम आर गेटिंग द लॅक ऑफ मनी. आणि भले ते फार्मर्स असो
किंवा भले आपले कोणते कॉर्पोरेट वर्क मध्ये काम करणारे व्यक्ती असो, या दोघांची हालत झालेली आपण बोलतो, तर असे काही सिनेरियोज अजून असंच जर सिनेरियोज किंवा अतितीव्र झाले तर आपण तेव्हा त्याला आर्थिक आणीबाणी किंवा आपण त्यांना फायनान्स एमर्जन्सी असं म्हणू शकतो. In the absence of the president, has the function was carried out by the vice president and the vice president elected by the members of the both the houses. म्हणजे बघा, म्हणजे ज्याप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मध्ये असतात त्याचप्रमाणे आपण बोलत होतो की जे प्रेसिडेंट प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती सुद्धा असतात. म्हणजे जेव्हा प्रेसिडेंट हे अनुपस्थित असतात त्यावेळेस उपराष्ट्रपती त्यांची उपराष्ट्रपती ते कार्य पार पडत असतात आणि उपराष्ट्रपतीची निवड हे बेसिकली दोन्ही संसदेच्या म्हणजे दोन्ही हाऊसेसच्या इलेक्शन नुसार होत असते. ठीक आहे, सो दिस इज द थिंग, सो दिस इज हाऊ वी कॅन सी. आता नेक्स्ट आपण बघूया प्राईम मिनिस्टर अँड द कौन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, तर नेक्स्ट आपण सेशनमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल. इन केस नो, यू गॅस कॅन आस्क फॉर एनी डाऊट. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आय होप लेसन तुम्हाला कळालं असेल. Is there any doubt? You guys can.